वसईत कॅशव्हॅनच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आलेली आहे. आज दुपारी 3 सुमारास ही घटना घडली. वसई पश्चिमेच्या आंबाडी रोड परिसरात ही ICICI बँक आहे आणि या बँकेमध्ये आज दुपारी कॅशव्हॅन आली होती आणि ATM बँकेत कॅश भरण्याचं काम सुरू होतं. दरम्यान त्याच ठिकाणी एक कपल तिथे आलं आणि त्यांना बँकेमध्ये 8 लाख रुपयाची कॅश डिपॉझिट करायची होती. दरम्यान त्या सुरक्षा रक्षकाने त्यांना बाहेर रोखलं कारण शटर हाफ डाऊन होतं. जोपर्यंत कॅश पूर्ण भरून होत नाही तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. परंतु त्याने त्याच्याशी हुज्जत घातली आणि या हुज्जतमध्ये दोघांमध्ये हाणामारी झाली. या कपलने जे आहे हातातल्या चावीने या सुरक्षा रक्षकाच्या कानावर जोरदार मारहाण केली. आपण बघू शकतो त्या कानाला कसा पूर्णपणे रक्तभंभाळ झालेला आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी या सुरक्षा रक्षकाने देखील त्याला मारहाण केलेली आहे. ही घटना संपूर्णपणे CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. यानंतर माणिकपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना शांत केलं आणि दोघांना उतरून पोलीस स्टेशनला आणलं. सध्या परस्परांविरुद्धात गुन्हा नोंद करण्याचं किंवा कंप्लेंट नोंदवण्याचं काम सुरू आहे. परंतु कॅशव्हॅनला च्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करणे कितपत योग्य आहे कारण कॅशव्हॅनच्या ज्या सुरक्षा रक्षकाची जिम्मेदारी असते की या पूर्ण कॅशचं रक्षण करणं, त्यासाठी त्याने शटर डाऊन करून तिथे उभा होता. परंतु ह्या ज्या अकाउंट होल्डरने आहे तिकडे हुज्जत घातली त्याच्यामुळे हा प्रकार घडला. या जो सुरक्षा रक्षक आहे याचं नाव आहे मुकबल हुसेन आणि हे जे अकाउंट होल्डर आहे त्याचं नाव राकेश पै. हा त्याच्या मिसेसबरोबर तिथे आला होता 8 लाखाची कॅश भरायला. त्यावेळी ही संपूर्ण घटना घडली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाहून 50 मीटर अंतरावर माणिकपूर पोलीस स्टेशन आहे आणि पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि यांना या कपलला जे आहे की पोलीस स्टेशनला उचलून आणलं. परंतु त्याने पोलीस स्टेशनमध्ये देखील तो शांत बसला नाही. तिकडे त्याने पोलिसांशी देखील अरेरावी केली. कशी हुज्जत घातली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. म्हणजे एकीकडे सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा कुठलाही खंत त्याला नाही आणि तो कशा प्रकारे अरेरावी करतो ते देखील पहा. आपण दोघांशी बोललेलं, दोघांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात. नाम क्या? आप कहां पे पैसे डालने आए थे? अपन ICICI बैंक में. आप क्या करते हो वहां पे? गाड़ी के साथ हैं, गाड़ी में. अब क्या हुआ घटना? हमारा कैश का लोडिंग का काम चल रहा अंदर. हाँ, कैश खुला पड़ा हुआ था. हाँ, ये लोग दो बात से आए, एक लेडीज है उसके साथ में और जेंट्स है दो. हाँ, और शटर क्लोज किया हुआ था. मेरे को पूछा कितने टाइम लगे, मैं आधा घंटा बताया उसको. हाँ, उसने पहले लेडीज आए बाद में जेंट्स आए, सीधा शटर उठाया, जेंट्स सीधा अंदर घुस गए. मैंने खाली हाथ रखा उसका आगे. हाँ, हाथ रखने पर मेरा गला पकड़ लिया. दोनों लेडीज ने जेंट्स ने पूरा मारा, मेरे को मार दिया. पूरा खून निकला है क्या? आपने कंप्लेंट की है अभी? कंप्लेंट की है. तो दो आदमी जो खड़े थे उनको पूछने के लिए मैं गेट खोल के पूछने जा रहा था, इसने तुरंत मेरे को धक्का मारा. मैंने इसको बोला धक्का कैसा मार लिया तूने, तो इसने मेरा गला पकड़ लिया. ICICI बैंक का CCTV कैमरा देखेंगे तो साफ साफ मालूम पड़ेगा. ठीक गया था, मेरा हाथ में चाबी था, मैंने बचाने के लिए अपने आप को बचाने के लिए यह किया, मेरा चाबी लगा उसको कान के पास. मैं आपको बोल रहा हूँ उनका मेडिकल हो जाए. आपको मैं शुरुआत से आने के बाद बोल रहा हूँ, लेडी से बात की. मुझे दो ही कान है, मैं एक बार एक ही आदमी का सुन सकता हूँ. उस आदमी ने मेरा हाथ उठाया, मैं लेडीज हूँ. आपने मेरे से बात की कि ये चुप रहे, तो मेरा कुछ नहीं है. आपने मुझे बात ही नहीं किया, मैं इससे बात कर रहा हूँ. बात की है आपने? मैंने आपने मुझे बोला ये चुप रहे, उसको रोका. आपका जो कंप्लेन है ना कंप्लेन दे दीजिएगा. आवाज गिरा कर आप जो भी है तो आप